बेसिकली कसं झालं, कनिका जी लहान मुलगी कृतिका म्हणून मुलगी प्ले करते, तिच्याबरोबर माझे काही असे सीन्स नव्हते. पण अख्ख्या स्क्रिप्टमध्ये एक सीन मी वाचला होता की ज्यात कनिका म्हणजे ते जे भूत आहे ते माझ्यात शिरतं. एक दिवस आम्ही नाईट करत होतो आणि रात्री साधारण 4-4:30 मला पहाटे एडिटने तो सीन आणून दिला आणि तो सीन शूट करायचा होता. मला पांढऱ्या लेन्स घालायला लावल्या आणि त्या घालताना मला तसा अंदाज येत नव्हता, पण जेव्हा मी पूर्ण तो गेटअप म्हणजे काय, मी फक्त पांढऱ्या लेन्स लावल्यात फिल्ममध्ये, पण ते इतकं हॉरिबल दिसलं आहे की त्या क्षणी मला असं जाणवलं की बापरे, ही खरंच कनिका आपल्यात आली आहे. आणि त्या सीनमध्ये मी शरद दादा जो माझ्या नवऱ्याचं काम करतो त्याचा गळा धरते आणि त्याला असं वाटतं की कनिका माझ्या बाजूला आहे आणि कनिका माझा गळा दाबते. आणि हे मला काहीच जाणवत नसतं, ॲज अ कॅरेक्टर मला काही जाणवत नसतं, पण जेव्हा तो सीन पर्टिक्युलर आम्ही शूट करत होतो तेव्हा मी भयंकर घाबरले होते. खूप पाऊस पडत होता, आम्ही सगळे असे थांबलेले होतो, 2-2.5 वाजेपर्यंत पाऊस थांबायचाच नाही बंगल्याच्या एक्सटेरियर सगळं शूटिंग. मग 2-2.5 वाजता भयानक झोप यायची आणि मी सेटवरती तो म्हणाला जाऊया का व्हॅनिटी व्हॅनमध्ये, म्हटलं अरे केवढा पाऊस पडतोय इथे झोपतो मी जरा वेळ, तुझं सगळं पाऊस थांबला की मला सांग. आणि मी तिथे सोफ्यावरच असं आडवा झालो आणि तिथे एक अगदीच बारीक डिम लाईट होता आणि मला झोप लागली 2 मिनिटात आणि झोप लागली. आणि थोड्या वेळानंतर ती कनिकाचं काम करणारी जी मुलगी होती ती तिला माहीत कळलंच नाही की मी तिथं झोपलेलं आहे. ती तिथं ती पण मला वाटतं झोपण्यासाठी म्हणून झाली, लहान पोरगी होती बिचारी. पण ती कायम काय कायम तो गेटअप आणि ते करून असायची, कारण एकदा केला की तो पुसला तर परत करणं फार त्रासदायक होत ते, त्यामुळे ती ते एकदा करून बसली की ती 12 तास नॉनस्टॉप तशीच बसायची. आणि किती जरी आपण आपल्या घरात जसे झोपतो तसे कधीच कुठे झोपत नाही, तसं काहीतरी मला अशी जाणीव झाली आणि सटकन जागा झालो होतो. डोळ्यासमोर ती कनिका, ती पोरगी, तिलाही कळेना काय झालं. मी एक क्षण असा दचकलो आणि असं ओरडलो, तर ती त्याच्यापेक्षा जास्त ओरडली आणि घाबरली. म्हणजे मी भूत घाबरलेलं पहिल्यांदाच पाहिलं. मी आमचा असा सिक्वेन्स होता की आम्हाला नदी किनारी जायचं आहे आणि तिथे काही सीन घडणार होते, तर मी तिथे गेले आणि रात्रीचं शूटिंग होतं. तिथे गेल्यानंतर मला असं सांगितलेलं की खाली बघ काही आहे का, म्हणजे त्या पाण्यामध्ये. आणि असा माझा सीन होता की मी खाली बघतीये आणि टर्न होऊन मागे बघायचं होतं आणि मग परत पुढे बघायचं होतं, असा एवढा क्लोज होता माझा. मी असे टर्न झाले आणि मी पुन्हा बघितलं तर एक असा चेहरा माझ्यासमोर आला आणि तेव्हा मी मेजर घाबरले होते आणि मला काही सुचलं नाही, कारण अतिशय इमोशनल सीन होता माझा. मी रडत रडत धावत येते, बघते खाली काय आहे, मागे बघते, परत बघते, तर एकदम तो चेहरा माझ्यासमोर आला होता आणि तो कनिकाचा चेहरा होता. तेव्हा मी खूप घाबरले होते खूप. पण याच्यामध्ये नेमकी कनिका कोण आहे, की मी आहे, की आणखीन कोणी आहे, याच्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल.